कसं मित्रांनो, मजेत ना? असेच मित्रा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण आलो आहोत ते नेरूर गावामध्ये. देव कलेश्वराचा कृपाशीर्वाद या गावावर आहे आणि कलेचा ईश्वर म्हणजेच कलेश्वर आणि कलेने भरभरून या गावाला दिलेलं आहे. या गावात प्रत्येक माणसाच्या अंगी काही ना काहीतरी कला आहे आणि कलाकारांचीच भूमी म्हणून हे नेरूर गाव ओळखलं जातं. या ठिकाणी आता आपण शिमगोत्सवाचा कार्यक्रम बघायला आलेलो आहोत. कशा प्रकारे या ठिकाणी शिमगोत्सव साजरा केला जातो, आता वाजलेत रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आपण मालवणपासून 35 किलोमीटर लांब आलेलो आहे या नेरूर गावात खास तुमच्यासाठी. तर बघूया ही शिमगोत्सवाची काय मजा असते आणि कशा प्रकारे हा शिमगोत्सव या नेरूर गावामध्ये साजरा केला जातो. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. या ठिकाणी खूप चांगली व्यवस्था बसण्यासाठी केली आहे. या सगळ्या या ठिकाणी गॅलरी बांधलेली आहे पुरुषांसाठी आणि या ठिकाणी महिलांसाठी देखील गॅलरी बांधलेली आहे, जेणेकरून सगळ्यांना हा कार्यक्रम बघता येईल. त्याचप्रमाणे पूर्ण महिला वर्गासाठी वेगळी आसन व्यवस्था आहे, भारतीय बैठक देखील आहे. पुरुषांसाठी या ठिकाणी आसन व्यवस्था केलेली आहे आणि जो पण काही कार्यक्रम आहे तो या ठिकाणी मध्ये हा संपन्न होणार आहे कार्यक्रम. तर आता थोड्याच वेळात या ठिकाणी या कार्यक्रमाला सुरुवात होईल. समोरून गावडे समाजाचं गोडं रोंबाट येते आणि ते या ठिकाणी दाखल होईल. हे गावडे समाजाचं रोंबाट या ठिकाणी थोडा वेळ विश्रांतीसाठी थांबणार आहे आणि त्यांच्यासमोर हे सांस्कृतिक कार्यक्रम शिमगोत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे. ज्या लोकांचे नवस असतील ते नवस या ठिकाणी फेडले जात आहेत आणि नवीन नवस असतील तर या नवस या ठिकाणी घातले जात आहेत. गावडे रोंबाटावर आलेले हे सगळे गावडे मंडळी आहेत या ठिकाणी आता विश्रांतीसाठी बसलेले आहेत आणि त्यांच्या समोर या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात होईल. आता थोड्याच वेळात या ठिकाणी या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात होणार. नवस फेडण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे आणि आता समोर या ठिकाणी मुलं जी आलेली आहेत त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात होत आहे आणि वेगवेगळे संघ या ठिकाणी येणार आहेत आणि ते संघ आता आपापली कला या ठिकाणी सादर करतील. तर हा पहिला संघ या ठिकाणी आलेला आहे आणि विरार वसई येथे झालेला जो कोकण महोत्सव झालेला त्या कोकण महोत्सवात यांनी भाग घेतलेला आणि त्यांची कला त्यांनी त्या ठिकाणी सादर केलेली. तर असा हा एक संघ या ठिकाणी आता उपस्थित झाला आणि आता लवकरच ही आता आपली कला सादर करतील. श्रीदेव कलेश्वर, श्रीदेव गावडोबा, त्यांनी विनम्र अभिवादन करतो. शिमगोत्सव 2020 या कार्यक्रमाला या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत. रसिका प्रेक्षक, गेली कित्येक वर्ष हे गावडोबाचं रोंबाट येतं आणि या रोंबाटामध्ये अनेक कलाकार आपल्या करमणुकीसाठी सहभागी झालेले असतात, देवाच्या सेवेसाठी सहभागी झालेले असतात. असाच एक कलाकार ज्याचा या गावाशी काही संबंध नव्हता परंतु या गावडे समाजातून भाता होता. दरवर्षी आपण
पांढरं चिपट होतं मग कोट आणि हातात कंदील घेतली एक व्यक्ती या रोमटामध्ये सहभागी व्हायची असे आमचे मित्र बाळकृष्ण धुरी यांचं अल्पशा आभाराने निधन झालं त्यांची या ठिकाणी आठवण करणं हे आपल्या सर्वांचं मला वाटतं कर्तव्य आहे कारण त्यांनी अविरतपणे या रोमटासाठी सेवा बजावलेली होती. मी त्यांच्या आत्म्यात शांती झालो ही कलमे ठेवली प्रार्थना करतो आणि या ठिकाणी आपल्या सर्वांच्या करमणुकीसाठी या आपण कार्यक्रमात सुरुवात करत आहोत. मी आना मेस्त्री कैलासवासी आना मेस्त्री यांच्या सर्वांना विनंती करतो की आता आपण या ठिकाणी कार्यक्रमात सुरुवात करायचे. सदाशिव रामपुरी सदाशिव देवाचा एक अवतार आहे. ते वेगवेगळे अवतार घेऊन ही लोक या ठिकाणी नृत्य करीत आहे. चलचित्र येत आहे मोठं मॅकॅनिझम आहे. मॅकॅनिकल गोष्टी या ठिकाणी वापरलेल्या आहेत आणि त्याचा वापर करून या ठिकाणी ते चलचित्र बनवलेलं आहे. सुंदर हे पाय या ठिकाणी पहिलं त्यांनी गाणं या ठिकाणी सादर केलेलं आहे आणि चार संघ या ठिकाणी येणार आहेत. प्रत्येक संघाला फक्त दोनच गाणी या ठिकाणी सादर करायला मिळणार आहेत. तर हे पहिल्या संघाचं पहिलं गाणं झालेलं आहे. तर दुसरं गाणं या ठिकाणी सादर होईल. या ठिकाणी पृथ्वी आहे. जो डुक्कर वराह असतं त्याच्या दाढेवर ही पृथ्वी आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी खेकडा आहे. शहामृग आहे. त्यानंतर इथे शहामृग आहे आणि त्याच्या बाजूला दिसते ना ते घुबडावर बसलेली लक्ष्मी देवी आहे. शेषनाग आहे आणि त्याच्याखाली विष्णू आहे आणि त्याच्यावर शंकर आहे. ते हळूहळू आता ते चलचित्राचं वर चाललेलं आहे. संघ इथून बाहेर पडतोय. दुसरा संघ त्या ठिकाणी सज्ज आहे आणि तो आता आपली कला या ठिकाणी सादर करणार आहे. Oh, yeah.
कला सादर केलेले आहेत. बरेचसे वेगवेगळे देखावे या ठिकाणी आहेत. तुम्ही आता बघू शकता इथे दत्त आहे, साधारण 12.5 फुटाचा दत्त आहे. त्याचप्रमाणे मोर आहे, त्याचप्रमाणे एक वेगळा किडा आहे आणि गरुडावर असं असं झालेला गणपती या ठिकाणी. बाबा मेस्त्री यांचा संघ या ठिकाणी आपली कला सादर करणार आहे. तो तिसरा संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. प्लास्टिकच्या ज्या बॉटल्स असतात, ज्या टाकाव असतात, त्याच्यापासून हा एक देखावा बनवलेला आहे या ठिकाणी. बाबा मिस्त्री या मंडळाने हा देखावा बनवला. या ठिकाणी आता चौथा संघ दिनू मिस्त्री यांचा संघ आहे. तो आता आपली कला सादर करतोय. त्यावेळेपासून ऐरावत इंद्रदेवाला प्राप्त झाले. वासुकीच्या स्थिरतेसाठी आणि अमृत कुंभाच्या संरक्षणासाठी महाविष्णू वासुकीवर विराजमान झाले आणि त्यात अमृत कुंभ संरक्षण करण्यासाठी ब्रह्मदेव हंसावर बसून स्थित झाले आणि यातूनच सर्व देवांना अमृत प्रदेशाची प्राप्ती झाली. दिनुमेश्वर सहकार्याच्या कलाविष्कारातून साकार झालेली भव्य दिव्य आकर्षक चित्रकला होती. धन्यवाद. तर मित्रांनो, आता वाजलेत रात्रीचे 12:15 आहे आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. खरं तर रेवंडी कलाकारांची भूमी आहे, पण आज मला इथे आल्यानंतर कळलं की इथे देखील मोठी कला आहे या लोकांच्या अंगामध्ये आणि खरंच ही कलेची भूमी आहे. देव कलेश्वराचा कृपा आशीर्वाद खरोखरच या लोकांवर आहे आणि एवढी सुंदर कला त्यांनी या ठिकाणी सादर केली. तुम्ही दरवर्षी या ठिकाणी या, तुम्ही स्वतः आपल्या डोळ्यांनी ही कला बघा, किती वेगळी कला या ठिकाणी लोक सादर करतात. खरं तर कार्यक्रम हा फक्त 3 तासाचा होता, पण त्या मागची जी मेहनत आहे ती महिन्याभराची होती. मित्रांनो, हा जर व्हिडिओ किंवा ही जर कला तुम्हाला जर आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय, देव बरे करू.